पुढच्या बातमीकडे जाऊयात. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांना कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावं लागलं. आमदार रवी राणा यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आपल्या समर्थकांसह राणांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवेदन दिलं. मात्र हे निवेदन स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी निरीक्षकांना चांगलंच फैलावर घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच राणांना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करणार नसल्याचा इशाराही खोडकेंनी दिलाय. तर उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असं देशमुखांनी स्पष्ट केलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी आपल्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसंच स्थानिक पातळीवरील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या बाजूनं वळवल्याची चर्चा आहे. मात्र खोडकेंनी खोडा घातल्यामुळे उमेदवारीचं नाट्य वाढलंय. त्याला उमेदवारी देणार असाल तर दैवत म्हणून पवार दैवत म्हणून ते शेवटपर्यंत राहील. परंतु त्याला जर तुम्ही पार्टीची तिकीट देणार असाल तर मी तरी बाकीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगू शकत नाही. मी घरी बस ते नवनीत राणा असो की देवपारे असो की अजून कोणी असो जे काही मत पड काय मत पडतं ते ऐकून घेऊन आम्ही वरिष्ठ सांगू छोटी निर्णय छोटी सर्व वरिष्ठ मंडळी बसतील 5-7 तिथे मग प्रकाशरावांनी आमचा रिपोर्ट देऊ आणि उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते आम्ही एकत्र मिळून कशा पद्धतीने आमचा उमेदवार निवडून येईल त्या दृष्टीने आमचा तिथे प्रयत्न राहील. आणि आता आपला महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत.